मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलेलं आहे, ज्या पद्धतीचं पत्र लिहिलंय तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी असं म्हणेन की मुख्यमंत्री कार्यालयात काही ॲडवायझर्स किंवा अधिकारी अतिशय अपरिपक्व असल्यामुळे अशा प्रकारचं पत्र गेल्याचं माझ्या लक्षात येत आहे. आणि मुख्यमंत्र्यांना मी सल्ला देईन, त्यांना ऐकायचं असेल तर त्यांनी ऐकावं, नसेल तर ऐकू नये, की अशा प्रकारचे पत्र पाठवताना त्यांनी देखील खातरजमा केली पाहिजे. मुळातच कुठल्याही पक्षाचं कोणाचंही डेलिगेशन जेव्हा राज्यपालांना भेटतं त्यावेळी राज्यपालांकडनं त्याच्यावर एक पत्र जातं, हे डेलिगेशन मला भेटलं, या मागण्या त्यांच्या आहेत, यानुसार आपण कारवाई करावी. आताही जे पत्र गेलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 13 आमदारांचं डेलिगेशन मला मिळालं, त्यांनी शक्ती कायदा लवकर व्हावा अशा प्रकारची मागणी केली आहे, शक्ती कायदा लवकर करण्याकरता 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावं अशी त्यांनी मागणी केली आहे, त्यामुळे आपण त्याचा विचार करावा. हा कुठलाही आदेश नाही आहे, हे कन्सिडरेशन आहे. राज्यपालांना आदेश देण्याचा अधिकार आहे किंवा फॉरवर्ड करण्याचा अधिकार आहे, तो आदेश दिलेला नाही, त्यांनी ते फॉरवर्ड केलं आहे. मी गेली 25 वर्ष पाहतोय राज्यपाल कोणी असो आणि सरकार कोणाचंही असो त्यावर अशाच प्रकारचं पत्र फॉरवर्ड केलं जातं. मात्र ही जी काही अपरिपक्वता या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयाने दाखवली आहे, 7 दिवस रिसर्च करून वेगवेगळ्या राज्यांचे आकडे घेऊन अशा प्रकारचं पत्र पाठवण्याच्या ऐवजी राज्यातल्या पोलिसांना कडक कारवाईचे अधिकार आदेश दिले असते आणि शक्ती कायद्यावर लवकर निर्णय करण्याचा विचार जर झाला असता तर ते अधिक संवेदनशील दिसलं असतं. परंतु अशा प्रकारे त्याला राजकीय रंग देणं हे अतिशय अयोग्य आहे आणि हे अपरिपक्वतेचं परिचायक आहे. शंभर टक्के पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फॉरवर्ड केलेल्या पत्रांवर मुख्यमंत्र्यांनी इतकं रिएक्टिव्ह पत्र लिहिणं हे पहिल्यांदा घडलं.